जेवण झाल्यावर पुष्पा जो बघा हात कमी चालायला लागलेलो आहोत, तोंड बोलायला लागला, हात कमी झालं चालत झालास ना साठवून तिकडनं. चहा तुला दिली का दिली? अरे चाय वाचला असत ना, असा काय केला असता? काय रे आली तू पंचांग बरोबर बघलास नाही? बरोबर नाही पंचांग नाहीच घेऊन इलो खाय तो पंचांग घेऊनच इलो नाही तो यंदा आणलं कोणा सांगच नाही. आता पुढच्या नक्षीचा पाव एक लागतो तू बघा. हो बघ बाबा पाऊस हो इलो इलो हो बघ मंडळी जेवण वगैरे झालेला गजाले वगैरे साठून मस्त पैकी झालेला होय ना जामजणकरनी. आता ताबो धरतात मैदानाचो खेळाचा. पुष्पा जेवला पण ते हात कमी चालायला लागलो. बैठक झाली तर बाबा महाविषय होतो त्याच्यात बैठकीत. जेवण झाल्यावर पुष्पा जो बघा हात कमी चालायला लागलेलो आहोत, तोंड बोलायला लागला, हात कमी झालं चालत साठवून तिकडनं. चहा तुला दिली का दिली? अरे चाय वाचला असत ना, असा काय केला असता? काय रे चाय मेलन माका चाय माकडला चाय वाचतास की का? पुष्पान आता आठवण केलंय म्हटलं आता चाय ओतती बरोबर ना. चाय देव रडत बघा लगेच चार काढी नाही झाले तोपर्यंत चाय घेतला. आता चाय धर तू वायशी चवी ही चाय पिणार नाही. पिऊया ना आपण मग थोड्या वेळा, काय टेन्शन घेतो तू लाईनीत बसला म्हणून चहा पितोय जास्त ना फक्त नाही चहा पियच. काम करताना काही गमला असत ना? दोन पाता उचलला वाटत फक्त बजली जेवण. दोन काय तिसरी पाता चालू आहे आता? ती एक पाता जेवणाची, एक पाता आमचे मजुरदारांची आणि एक मालकाची. त्यांचा काम झालं काहीतरी हाणायचा चायवर नुसती चाय का मिळेलच. खाली जाऊ गाव काय नाही खाली जाऊ गाव काहीतरी सांगतस की जा खाली गाडी चला बाबा यायचं आमच्याकडे लग्न मोफत तर लग्नार इली पोरा नाही मिळत असली लग्न कायची. आधी दिवाळी का थंडी बिंडी गरम स्वेटर घालून यायचं लग्न. थंडी मारणाची थंडी असतात तेव्हाच लगीन ठेवा. पण मी विषय लग्नाचो काही चायचो होतो चायचा काय तर लग्न नाही. ये टोपी घाल उनीला तापात परत डिश तुझी तापात सिग्नल येत नाही पण रेंज टॉवर बरोबर नाही तुझो. हो बी एस एन एल चो टॉवर हा थोडी तरी चोरी लांडी लबाडी होई थोडी तरी हवी. अति सभ्य रवान झालत नाही ना वजाबाकी वजाबाकी ओळखी. आली तू पंचांग बरोबर बघलास नाही? बरोबर नाही आपण काही पंचांग कोण नाहीच घेऊन इलो खाय तो पंचांग घेऊनच इलो नाही तो यंदा आणलं कोणा सांगच नाही. आता पुढच्या नक्षीचा पाव एक लागतो तू बघा. म्हणजे भैमुख घालणार कधी घालू गाव तू या नक्षीचा आत्ताच्यात ना पुढे पावसाचा योग मागच्या नक्षीचा अडको.
हो बघ आबा पाऊस हो इलो इलो हो बघ इलं इलं आबा भिजता म्हणून तू भिजलो गरज केल्या त्यांनी आणते गेलो मोठे मोठे शेतकरी तू इथे किती असतो घर घेत होतो हो असं असं तो पाऊस पटकन जातो झाली अशा प्रकारे लावून झालेलं आहे दोन कोपरे लावून झाले घाल घाल खत घाल वासवास वासवास घालतास आबा चल तू हळूहळू तू कोपरत चलत अगद उशीर लागतो लो तू चल हळूहळू येतली तेवढी माझी दया बाबा तू काय तिथे किती खत आमच्या खत बघ असा गमचा आता वाटल्यास घालता काय ड्रेसअप मात्र भारी शर्ट बिर्ट काढले इस्त्री केलेला टोंबिया मारणार हो बघा एका टोंबिया मारून म्हणतात काय काय जण चरियर लावत चिखलावर लावत रेंज कमी झाली मागात पेक्षा तुमची मळबटिली टॉवर डिंपुल डिंपुल होऊ लागलो एनर्जी आहे ओ बटील झाली लावून झाली का मग म्हटलं बघूया काय करत असती झालं की ना झाले दोन कोपरे लावून सोडले दोन कोपरे लावले ह्या का मधी मधी तीळ तिळी तिळी अति अति गेली आता दूध ती खालची मोठी मुळी जमून जोर गेला जोर करू करू केल्याशिवाय जमता का मग हात दुखतात ना रे म्हणजे हे मुके काढून काढून मुके हो हा सूर्याचं काय मुकं चांगलो हा आमची आउट नव्हती मी अंत्याची राहील लावित होती अंत्याची कोंडो मॅच कोंडो लावतो हो झाली लावून दोन कोपरे लावून झाली हो झाली पुरी पुरी नाही आव्हान चापला हो आता उद्या आव्हान करतो अरे कॅप्टन कोण येतो टोपी घालून तरी म्हटला ती गप कशी काय रवली जर टोपी घालून म्हटला कॅप्टन म्हटला कोण ऊन लागता टोपी घातलं वावलं अरे असं असं येईल म्हटलं पवारीन आरड खरी गेली ती बघूया आता ती का चाळून घालते बघा कशी ती अरे पवारीन ख हरवली हरवली म्हटलं इल इल टायमिंग घड्याळ बघित राहू तू नुसती बघूची टायमाग हा कामा गेलेल्या माणसाने घड्या नाही बघायचा हो वर वर ठिकाणा दिल्यावर काम धरायचा म्हणजे बॅटरी घेऊन उतरायची लागता घाटी तू का शोधू किल्ले लावू बघ म्हटलं कळ आउट पवारणीची झाली की ना मग आता ह्या का किती ही फाळी खालता ग आणि ती मधी येते हा बबलू आणि खे गेले घरा अळंबी गावली तरी चे हात्ता कळ अळंबी आउट काढू घेशी ना आउट काढू वाटत नाही मग काय येची अशी जागेर हा बेपत्ता बिपत्ता झालाय तर म्हणा येऊ गावाचा ना
दिवग रान भैमुगातला उचलूचा काम चालू आहे जोरदार पवारणीचं. आज आऊट लावून मोकळी झालेली आहे, त्या म्हणजे काय विचारत नाही ती आज झोपणार. आता भैमुग कधी घालूक मिळत तेव्हा हो. पण रात्री झोपशी शांतपणे जरा तकडे बघते ती कोण आराडतत मगातपासून. मग पवारणी खबर घेऊ किल्ला म्हटलं आऊट लावून झाली पुरी की नाही. पवारणीचं काम चाललं रान काढूचा भैमुगाचा, हकडे कोण तरी आराडतात मॉप माणसं असतात हकडे. या साड्यावर भरपूर सगळ्यांची शेती असल्या कारणाने सगळी हकडेनच असतात या साड्यावर, आमच्या साड्यावर कमी आहे. पुरी झाली तुम्ही काय करत नाही ना, त्यांच्या हातात दी वाट मानाचा. दोन कोपरे लावून इला मोठे 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 होते कोंडो मॅथ अंत्याचे अशोका पण होतो मग त्यामुळे मनोरंजन झाला वाय. नाही रे माहिती आहे ना काय आमका टाकू का आणि काय नको एवढी जजमेंट आहे आमका. मग असं इलाय पिरान पिरान तुम्ही हकडे पिरता नीट केला मी काय हा होता. हां बरोबर झाली आउट लावून परिस्थिती नाही आता अशी कोणाची नाही अशी परिस्थिती नाही अशी कोण नाही राहुली हो. सगळे सावकार झाले 1500 रुपये दर महिने मिळतले आता कसं रे भावांक मिळतले ग्रॅज्युएशन पूर्ण झालं त्यांना. ते असे नाही असे नाहीत त्या ही थेरी नाही त्या वेगळा विषय आहे तो त्याच्यासाठी मग पुन्हा मुंबईत जाऊन धूप कोण घातला शिरीक धूप घातलास की ते तेव्हाच पाटलांका बोलावला गाठी वाटता पाटलाचीच गाठी बोलता. तुम्ही भारी मारतो वा मोको मोको मारण्यात एक एक्सपर्ट आहे त्याचो या कामात मी एक्सपर्ट होय म्हणून तुमची झाली त्यांची हवन नाही ते काम करायचं हवन 2 दिवस काढायचं 4 दिवस लावायचं नाही आमचं आता इरडभर काढतो लावली पावसात नाही पावसात ठेवून नाही थांबू शकत नाही आवड कुस्ताळी पाणी भरताना आता सकाळी भरलेले कोपरे होती हे औषध पवारण्याचो दोष हा काहीतरी कोपीचा नुकसान भरपाई मिळत पड दिली कोपीची कोपीची पण नुकसान भरपाई होईल आमचा तीच सांगत प्रकरणच करूचा लागणारा पावसाची तयारी जोरदार चाललेली आयदानं आपली हाताबरोबर घ्यावा. कुरडू 500 हा मधी कुरडू कुरडू 500 तू हा होय तर रान मोप कसा एवढा लय चिला भाजलेलास ना त्याच्यामुळे खाली येत नाही तेवढा गावदडीत एवढा रान येत नाही येणार एवढा रान बघ हा तिळी काढशी तू ना गेली होत अजून ते 5:30 वाजल्याशिवाय मनाने जाणार ना 5:30 वाजांदे म्हणजे सांगा नाही रे गड्या बघू नको आधी. तर चला मंडळी सगळ्यांची कामं चालू आहेत प्रत्येकाची आणि आता असं आवाजच दिले आणि आता घरात जाऊया बाकीचे येतात मागसून. तर चला दिवसभर आउट वगैरे लावून झालेली आहे घराकडची मला घाळी घालीत असती कारण गेलोय घर खेवचवतोय दुपारी पण काय पाऊस लागलो त्यामुळे इलंय नाही खाली कारण नांगरूचे होते कोपरे ते रोवले तसेच. चला मग बाय बाय.